शरद पवार यांच्या भेटीला कविता केजरीवाल आलेल्या आहेत. कविता केजरीवाल या अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी आहेत. त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. शरद पवार यांच्या भेटीला कविता केजरीवाल आलेल्या आहेत. अरविंद केजरीवाल यांच्या त्या पत्नी आहेत. अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी कविता केजरीवाल हे शरद पवार यांच्या भेटीला आलेले आहेत. राजकारणातली ही मोठी घडामोड म्हणावी लागेल. कविता केजरीवाल या अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी आहेत आणि ते शरद पवार यांच्या भेटीला आलेले आहेत. शरद पवारांची त्यांनी भेट घेतली आहे. कविता केजरीवाल या अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी आहेत आणि दरम्यान त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात. रोहन कदम आमचे प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत. रोहन, कविता केजरीवाल यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे, सविस्तर तपशील. तेजस, खरं तर अगदी थोड्या वेळापूर्वी जी आहे ती ही भेट कविता केजरीवाल आणि सोबत आपचे खासदार संजय सिंग यांच्यासोबत जी आहे ती शरद पवारांची भेट झालेली आहे. पुण्यामध्ये दिवसभर शरद पवार जे आहेत त्या आज होते आणि पुण्यामध्ये त्यांच्या निसर्ग कार्यालयामध्ये जाऊन कविता केजरीवाल आणि संजय सिंग यांनी भेट घेतल्याचं पाहायला मिळतं. दिल्लीहून खास ते शरद पवारांना भेटण्यासाठी आले होते आणि जवळपास अर्धा पाच तासापेक्षा जास्त काळ जी आहे ती या सर्वांमध्ये चर्चा झाल्याची प्राथमिक माहिती मिळते. खरं तर दिल्लीच्या कथित दारू घोटाळ्या प्रकरणी जे आहे ते अरविंद केजरीवाल सध्या तुरुंगामध्ये आहेत आणि त्यांच्या जामिनावरती हालचाली सुरू आहे जामीन घेण्यासाठी, परंतु कोणतंही यश जे आहे ते कायदेशीररित्या यांना येत नसल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे शरद पवार यांच्याशी त्यांनी भेट घेऊन नेमकी याबाबत चर्चा केली का, शरद पवारांकडून याबाबत मार्गदर्शन जे आहे ते कविता केजरीवाल यांनी घेतलं का, हे पाहणं महत्वाचं असणार आहे. परंतु सगळ्यात महत्वाचं म्हणजे खास दिल्लीवरून जे आहेत त्या कविता केजरीवाल शरद पवारांची भेट घेण्यासाठी पुण्यामध्ये आलेले होते आणि त्यांच्यासोबत खासदार संजय सिंग जे की नुकतेच ज्या प्रकरणी जे आहेत ते जामिनावरती सुटलेले आहेत ते देखील कविता केजरीवाल यांच्यासोबत होते. त्यामुळे निश्चितपणाने संपूर्ण भेट जी झालेली आहे ती त्यांची याच विषयाला अनुसंधून झाली असण्याची शक्यता वर्तवली जाते. परंतु या दोघांमध्ये तिघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली आणि आगामी काळामध्ये अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळेल का, हे पाहणं महत्वाचं असणार आहे. अगदी धन्यवाद रोहन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ.